राम राम मित्रांनो, मी तुमचाच गावाकडचा दोस्त आमची माती आमची माणसामध्ये तुमचं स्वागत आहे. तर आज मी तुम्हाला एक असं औषध बनवणार आहे की गोरं बनण्यासाठी काय करावं. तर प्रत्येक वेळेस शहरातल्या पोरी क्रीम लावतात, भारी भारी क्रीम आणून लावतात, फेरन लावले लाव कुठं काय लाव कुठं काय लाव. खेड्यातल्या पुरुषने तेवढं काय जमत नाही, परिस्थिती गरीब असल्या कारणानं त्यांना काय जमत नाही. तर माझ्या बहिणींना मी एक विनंती करतो की तुम्ही घाबरू नका, ह्या तुमच्या भावानं तुमच्यासाठी एक असं औषध बनवलंय की तुम्हाला जबरदस्त असा रिझल्ट ह्या औषधाचा येणार आहे. तर ह्याला फक्त आपल्याला काय करायचं, एक पाच वस्तू ह्याची गरज आहे, पाच वस्तूंची. त्याची मी नावं तुम्हाला सांगतो. त्याच्या आधी मला तुम्हाला एक सांगायचंय की तुम्ही आतापर्यंत हे जर माझं चॅनल आहे आमची माती आमची माणसं ह्याला जर सबस्क्राईब नसेल केलं तर प्लीज ह्याला सबस्क्राईब करा. आणि खाली घंटेचं एक चिन्ह येईल, नंतर ते घंटेचं चिन्ह दाबा. म्हणजे हे जे काही माझ्या औषधाची माहिती देणारे जे व्हिडिओ आहेत हे सगळेचे सगळे तुमच्यापर्यंत पोहोचतील, ह्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जाईल. तर सुरू करू आपण गोरं बनण्यासाठी काय कुठलं औषध तयार करायचं. तर पहिल्यांदा सफेद तीळ घ्यायचे आपल्याला, हे जिरं घेतलंय आपण, हळद घेतली, हे दूध घेतलंय आणि हे शाही जिरं. अजून तुम्हाला एकदा सांगतो, पांढरं तीळ, जिरं, हळद, दूध आणि हे शाही जिरा. तर आता आपण सुरू करू. ह्या चारही वस्तू, पांढरं तीळ एक चमचा घ्यायचं, जिरा एक चमचा घ्यायचंय, हळद एक चमचा घ्यायचंय आणि शाही जिरा एक चमचा घ्यायचंय. ह्या सगळ्यांचं एक एक चमचा घेऊन ह्याचं बारीक असं चूर्ण करायचं, जे मी करून दाखवले तुम्हाला हे वाटेत आहे ते चूर्ण. तर हे चूर्ण केल्यानंतर हे चूर्ण एक चमचा चूर्ण घेऊन त्यात एक चमचा दूध टाकायचंय. मी हे करून ठेवलेलं आहे इथं, हे बघा. हे सगळं हे चूर्णात जर का आपण दूध मिसळलं तर हे अशा पद्धतीनं एक पेस्ट एक मलम अशी होती. तर ह्याला आपल्याला चेहऱ्याला लावायचंय, ह्याला चेहऱ्याला रात्री झोपताना लावायचंय आणि दिवसा सकाळी उठल्यावर ह्याला धुवून टाकायचंय. तर एवढं जर तुम्ही केलं तर तुम्ही 4 ते 5 दिवसात तुमचा रंग हळूहळू उजळायला लागल, तुम्ही गोरा दिसायला लागचाल. आणि तुम्हाला कुठलीही क्रीम बाजारातली आणायची गरज नाही, महागड्या क्रीम कुठल्याही वापरायची गरज नाही. फक्त एवढ्या एकदाच ह्या 3-4 वस्तू आणायच्या आणि तुम्ही एकदा समान मात्र जर घ्यायचं चूर्ण करून ठेवलं आणि रोज त्याच्यात थोडस दूध टाकून जर तुम्ही चेहऱ्याला हे मलम जर लावत गेलो तर तुम्हाला कुठली क्रीम आणायची गरज नाही. काय नाही काय नाही काय नाही, तुम्ही घरच्या घरी औषध बनवू शकता, अतिशय सोपं औषध आहे. तर माझा हा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर ह्याला जरूर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.